आज या ठिकाणी यशवंती आधार सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य, खरंतर ही संस्था गेल्या 5 ते 6 वर्षापासून समाजामध्ये वेगवेगळ्या मुद्द्यांवर काम करत आहे. त्यामध्ये अनाथ मुलं असतील, दिव्यांग बांधव असतील, विद्यार्थ्यांना करिअर मार्गदर्शन असेल, वृक्ष लागवड असेल, अशा काही वेगवेगळ्या मुद्द्यांना घेऊन संस्था गेल्या अनेक वर्षापासून प्रामुख्याने काम करत आहे. आज घडीला संस्थेने आतापर्यंत अनुसाहेब 500 झाडं लावलेले जे आहेत अवतोडून, परंतु याही पुढे संस्थेला अनेक झाडं लावायचं. जसं तुम्ही बोलले की 1 लाख झाडं तुमच्या हातून लावले पाहिजेत, तर नक्कीच हा संकल्प आम्ही आजपासून करूया की आम्ही 1 लाख झाडं पुढच्या काळामध्ये लावू. तुमच्या आशीर्वाद सोबत असणारच आहेत आमच्या. खरं तर हा संकल्प करण्यामागचं एवढंच कारण होतं की सुरुवात कधी आपल्या स्वतःपासून केली पाहिजे. लोकांना सांगण्यात काहीच मजा नाही याच्या काळामध्ये. म्हणजे लोक सांगे ब्रह्मज्ञान आपण थोडे कोडे कोडे पासून असे मन आहे, तर तसं नसलं पाहिजे. तर मला असं वाटलं की आपण लोकांना वाढवण्यासाठी झाडं लावा म्हणण्यापेक्षा आपण आपल्या वाढवण्यानिमित्ताने झाडं लावूया. एक प्लॅटफॉर्म म्हणून आपली संस्थासुद्धा आहे, संस्थेच्या माध्यमातून उपक्रमसुद्धा होतो आहे, आणि आपल्या वाढदिवसानिमित्त एक खूप चांगला संकल्प देखील आपण करू शकतो. पण या संकल्पाला या ठिकाणी पूर्णत्व स्वरूप या ठिकाणी आलेलं आहे, कारण या कार्यक्रमासाठी ज्यांचं मोलाचं सहकार्य लाभलं असे आमचे मार्गदर्शक वक्षप्रेमी आणि मराठवाड्याचे भूलपुत्र वक्षप्रेमी आरुणजी पवार साहेब यांचं मोलाचं सहकार्य लाभलं, त्यांच्याकडं मी मनापासून आभार मानतो. आणि हे सगळं जे काही उपक्रम आहे झाडांचा, या झाडांच्या उपक्रमासाठी खरं तर हे एकट्या दुकट्याचं काम नाही आहे साहेब, तर यासाठी माझी पूर्ण जी टीम आहे, यामध्ये आमचे मार्गदर्शक विठ्ठलजी शिंदे साहेब असतील, आमचे मार्गदर्शक संतोषजी सुरेश साहेब असतील, ज्यांचे आशीर्वाद नेहमी आमच्यासोबत असतील, असे आमचे नारायण महाराज यमगार आहेत, आणि आमचे सुनीलजी वाघमारे साहेब डॉक्टर. या सर्वांच्या मोलाच्या सहकार्याने हा उपक्रम यशस्वीपणे या ठिकाणी संपूर्ण होत आहे. खरंच खूप आनंद होत आहे. पुढच्या वर्षी देखील आपण असाच वेगळा संकल्प करूया, वेगळ्या पद्धतीनं वेगळ्या ठिकाणी झाडं लावूया. आजचा उपक्रम आळंदी ज्ञानेश्वर भवनाच्या इथे सिद्धबेटामध्ये हा उपक्रम यशस्वीपणे पार पाडलेला आहे. आज या ठिकाणी 101 झाडांची लागवड आपण करत आहोत आणि केलीसुद्धा आहे. अनेक झाडं पाठीमागच्या क्षेत्रामागे लावणारसुद्धा आहोत आपण. तर खूप छान वाटलं. तुम्ही सगळ्यांचे आशीर्वाद नेहमीच दिवटे परिवार असे ठेवा. यशवंती सामाजिक संस्था जी आहे ती संस्था अशीच पुढे जाऊन उतरून काम करणार आहे, आणि आपल्या सर्वांच्या आशीर्वादाची प्रेरणेची गरज आहे. या ठिकाणी मी सगळ्यांच्या आल्याबद्दल सगळ्यांचे मनापासून आभार मानतो. विशेषतः अरुणजी पवारसाहेब आपण खूप दुरून आमच्यासाठी आलात आणि आमच्या शब्दाचा मान ठेवला. विशेष करून आपले मनापासून आभार मानतो आणि माझ्या टीमच्या वतीने पुन्हा एकदा तुमचे धन्यवाद देतो. या ठिकाणी थांबतो.